नमस्कार मित्रांचं स्वागत। खरं म्हणजे आज आपण एका अत्यंत हात घालतोय। गरीब म्हटलं शिस्तीचा माणूस दिसतो। हे लॉकडाऊनमध्ये आपल्याला याचा अनुभव आला असेल, परंतु याच लॉकडाऊनमध्ये जळगाव शहरातील एका अधिकाऱ्याने आपल्या छंदातून एक वेगळं विश्व निर्माण केलंय। आपल्या घर छानपैकी काढलीत आणि ती मीडियात टाकलीत। सोशल मीडियात टाकल्यानंतर ते जे अधिकारी आहेत, म्हणजे जळगाव गुप्त अर्थ विभागाचे DYSP श्री राजेश भागवत, हे सोशल मीडियात मग चर्चेचा विषय झाले की एक अधिकारी घरी बसल्या आपला छंद जोपासतो, त्याच्यातून एक चांगला संतो आणि जळगावकरांना असं वाटतं की आपल्या जळगाव शहरात इतके सुंदर सुंदर पक्षी आहेत आणि आपल्यालाच कसं माहीत नाहीत। तर आपण याच बाबतीत त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आपलं लाईव्ह ट्रेन न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। माझा पहिला प्रश्न की हा छंद जोपासायला म्हणजे आपण कधीपासून सुरुवात झाली, आपण नेमकं कशी सुरुवात केली एकंदरीत या सगळ्या गोष्टीला? तसं पाहिलं तर असं म्हणायला पाहिजे की आजोबांनी आमच्या मनात ती बी पेरलं आणि हळूहळू काका वडील आणि मग ते आता आलेला आहे आणि जातो आणि नवीन काहीतरी मिळतं तो आनंद जास्त असतो असं मला वाटतं। सर, आता आपण नेमकं म्हणजे ही जी सगळी फोटो काढलीत ही एकाच ठिकाणची आहेत, किंबहुना आपण जळगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती केली? हा, हे फार महत्वाचं आहे। मी निवासस्थान हे नवीन बस स्टँड आहे आणि ठिकाणी मी जिथं राहतो तिथं आपण वास्तव्य खूप मोठे दिसतात। उन्हाळ्यामध्ये ही संख्या मी जे फोटो जवळपास वेगळ्या प्रकारचे कधी न दिसणारे ते दिसलेत, म्हणजे बहुतेक ते स्थलांतरित असतात आणि त्यांनी इथं जाता जाता भेट दिली। या पक्ष्यांमध्ये नेमकं आपल्याला काही सांगता येतील नावं की कुठली कुठली होती? यामध्ये आता मी खूपच नवशिका आहे यामध्ये, पण काही काहींची नावं मला अगदी आठवतात। म्हणजे एक फॅनटेल म्हणून एक पक्षी आहे, तो फॅनटेल हे नावातच आहे, त्याचं मोरासारखी पिसारा फुलतो, तो इतका की आणि त्याला स्वच्छतेची आवड असल्यामुळे जर पाण्याचा डबका असेल तर तो सतत तिथं आंघोळ करत राहतो। दुसरा बबलर आहे, त्यानंतर ब्ल्यू फ्लाय कॅचर आहे, खणा पक्षी, शिक्रा पक्षी आहे, इतके वेगवेगळ्या प्रकारची आहेत की आम्हाला धक्का बसला की आपण इतके दिवस या शेजाऱ्यांपासून अनभिज्ञ होतो। आणि यामध्ये मला माझे जे म्हणजे जशी आपल्याला झाडं आढळतात, म्हणजे वडाचं असेल, लिंबाचं असेल, चिंचेचं असेल, अशी सर्व इथं दाट घनदाट झाडी आहेत आणि याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची पक्षी आलीत। आपण बघू शकतात की आता पावसाळा सुरू झाल्यामुळे बऱ्यापैकी हिरवड आहे, परंतु ज्यावेळी कडक उन्हाळा होता त्यावेळी श्री भागवत यांनी या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की पक्ष्यांसाठी जेवणाची असेल, पाण्याची असेल, अशी सोय केलेली होती वेगवेगळ्या ठिकाणी, कुंड्यांमध्ये असेल असं वरती लावलेलं होतं। तर या ठिकाणी एक फार गमतीशीर किस्सा झालेला आहे आणि मी तो भागवत साहेबांना विनंती करेल की तो आपल्याला समजावून सांगावा। म्हणजे आपल्यासाठी खारुताई जी असते ती आपल्याला सतत दिसते, पण आपण एखाद प्राणी असेल किंवा आपली खारुताई असेल ही कसं डोकं लावते आपलं पोट भरण्यासाठी, याचं छानसा व्हिडिओ श्री भागवत यांनी केलेला होता। मी भागवत साहेबांना विनंती करेल, सर नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, खारुताईने आपला खाऊ कशा पद्धतीने घेतला होता? खरंच हे माझ्यासाठी एक आय ओपनर होतं की आपण समजतो की फक्त माणसालाच सगळ्यात जास्त डोकं आहे, बुद्धिमान प्राणी आहे, पण तसं नाही आहे, इतरांना पण आपल्यापेक्षा जास्त बुद्धी आहे असं मला वाटतं। आता आम्ही इथे पक्ष्यांसाठी खारुताईसाठी हे लटकून धान्य टाकायचो, पाणी पण खाली ठेवायचो, तर आम्ही जेव्हा धान्य टाकल्यानंतर एका खारीला हे खायचं होतं म्हणून ते सारखी प्रयत्न करून
बसत नव्हता आणि तिला भरोसा वाटत नव्हता की काय करावं. केल्यानंतर हे दोन्हीच्या दोन्हीही एकदा इकडून आणि एकदा इकडून प्रयत्न करून जवळ ओढलं आणि जवळ ओढल्यानंतर तिला ते पकडता आलं नाही, कारण शेवटी ती प्राणी आहे, हे पकडता न आल्यामुळं तिला परत सोडावं लागलं आणि मग ती दचकायची की हे वेगळं काहीतरी आहे. पण मग मात्र तिने डोकं लावलं आणि धाड चालत आली आणि मग तिने मनसोक्त खाल्लं आणि पुन्हा त्याच दोरीवरून व्यवस्थित बॅलन्स करत ती पुन्हा निघून गेली आणि पूर्ण झाडावर पळत गेली. हे पाहिल्यानंतर आपल्यालाही समजतं की प्राणी खूप जास्त हुशार असतात, त्यांना सर्व्हाइव्ह कसं व्हायचं ते माहिती आहे. जर माणसांनी प्राणी जर घेतली निसर्गात हे नक्की. दुसरा एक आणखी प्रश्न असा की जनरली पक्षी म्हणजे हा फार अलर्ट असतो माणसापासून, अगदी तुमची पाऊल आवाजही त्याला आला, मग अशा परिस्थितीत की तुमच्या म्हणजे वाणांची एवढी वर्दळ आहे, अशा परिस्थिती काढण्यासाठी आपण काय ट्रिक वापरली? मला एवढंच लक्षात आलं होतं की पक्ष्यांना आपल्याला शोधायचं करणं आहे. कमीत कमी नंतर फक्त आपले डोळे फिरतील, आपली मान सुद्धा हलवायची नाही, शांतपणे बसून राहायचं आणि शोधायचं. मग जेव्हा पक्षी मिळेल त्यावेळेस इतकी अलगद आपल्या हाताची कॅमेऱ्याची हालचाल करायची की त्याच्या लक्षात येऊ नये, तरीही त्याला अलर्ट होतो तो. पण मग आपली हालचाल जर मंद असेल, सावकाश असेल, तर तो तेवढा घाबरत नाही किंवा त्याला असं वाटतं की हे एक निसर्गाचाच भाग आहे. त्यामुळं मला माझ्या या परसबागेमध्ये खुर्ची टाकून दीड दीड तास बसायचो शांतपणे. आणि लॉकडाऊनचा चांगला उपयोग केला म्हणजे मी स्वतःला लॉकडाऊन करायचो एका जागी आणि कॅमेरा असा ठेवायचा की जेणेकरून मी कमीत कमी हालचाल करेल आणि क्लिक येईल आणि क्लिकचा पण आवाज येणार नाही, फ्लॅश पडणार नाही, या सगळ्याची काळजी करायची घ्यावी लागती. आणि दुसरी गोष्ट, डास चावले माशा बसल्या तरीही हलायचं नसतं, नाहीतर पक्षी उडून जातात. टेल, मी मगाशी जे सांगितलं फॅन टेल, हा एक मोरासारखाच नाचणारा प्राणी आहे. तो इतका सुंदर दिसतो आणि त्याला आंघोळ करायला आवडल्यामुळे तो वेगवेगळ्या अंगाने नाचून ग्रे हॉर्नबिल हा खरोखर शिंगासारखा आपला चोच इंडियन पिट्टा ब्राईट करू का, थोडं ब्राईट करा चल ब्राईट करतो जेणेकरून सोपं जाईल आपल्याला बघायला. इंडियन पिट हा मी जेव्हा विचारणा केली माझ्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा रेअर पक्षी हा तुमच्याकडे कसा दिसला आणि सुदैव हा पक्षी इथे जवळपास एक आठवडाभर होता आणि सतत त्यांनी येऊन त्याच्या फॅमिलीसकट येऊन आम्हाला दर्शन दिलेलं आहे. हा इतका कलरफुल आहे की याला याचं नावच आहे नवरंग, म्हणजे अक्षरशः नऊ रंग दिसतात आपल्याला त्याचे, इतका आहे. त्याबरोबर इंडियन रॉबिन, ह्या रॉबिन इंडियन रॉबिनचे तीन चार प्रकार आहेत की जे आपल्याला इथे दिसतात, वेगवेगळे आहेत. आणि आम्ही जे पाण्याचे साठी त्याला डबकं करून ठेवलं होतं एका भांड्या होळ केली, मनसोक्त पाणी पिला, मात्र नंतर आम्हाला तो कधीही दिसला नाही. आपण बघू शकता वेगवेगळ्या पक्ष्यांची आपल्याला माहिती मिळाली. सर, फक्त वाईल्ड फोटोग्राफी की अन्य काही दुसरा म्हणजे फोटोग्राफीमध्ये आहे? असं तसं पाहिलं तर मला
हे सुद्धा माझे एक मित्रच आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की हा छंद आपल्या नाही आहे, दॅट इज मोर नॅचरल. कारण कुठल्याही पक्षी पाहिल्यानंतर आपल्याला छान वाटतं, आपल्या मनाला बरं वाटतं. थोडी एक एक दीड दीड तास घालवतात, मग घरच्यांचा काही दट्टा उलट. मला असं वाटतं की घरच्यांनी मला जास्त सपोर्ट केलं, कारण पडले आवाज वेगळा आला तरी सुद्धा ते मला सांगायचे. इवन माझ्या मुलीने सुद्धा काही फोटो काढलेत, मिसेसने काही फोटो काढलेत. म्हणजे आता असं वाटायला लागलं की आम्ही पूर्ण घरच फोटोग्राफर झालोय पक्ष्यांसाठी. मित्रांनो, आपण बघितलं की लॉकडाऊनचा असा छानसा उपयोग भागवतसाहेबांनी केला आहे. या निमित्ताने जळगावकरांना आपण नेमका काय संदेश द्या? सगळे शेजारी आपले आहेत, झाडं जर जगली, झाडं वाढवली करून जी भारत आहेत ती जर वाढवली गेली, एक जग